अरे नित्या आणि निलिया, तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखे आहे? मातोश्री मध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय. पळे अवलाद, नित्या आणि निल्या तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता, अरे तुमची औकात काय रे? हे निल्या आणि नित्या हे बेवड्या अवलादीनो. अरे नित्या आणि निल्या, अरे तुम्ही नाच्या रे नाच्या. तू कुणाची औलाद आहे? तू कुणाची पैदाश आहे? हे नित्या आणि निल्या पहिले ती तुम्ही सांगा, तुम्ही नेमकं नारायण राणेची जर पैदाश आहे का? अरे तुम्ही नेपाळ मध्ये पैदा झालेली औलाद आणि इथं महाराष्ट्राचं राजकारण नाचवायला लागलाय. एवढं एवढं सुरकुतल्याला थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतो रे तो. तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता वय रे? तुझी लायकी आहे का रे शेंबड्या, हे दारुड्या, हे गांजड्या गांजड्यानो. अरे बिगर मिशा बिगर दाडीच्या, अजून तुला बिगर दाडी आणि मिशा आले ना, तुला गडी कसं म्हणाव रे? कि त्यांच्या ढुंगणाला बुडबुडी आल्या. उद्धव ठाकरे यांच्या कोकणात 3 दिवस जोरदार आणि विराट सभा पार पडल्या. पण या सभेला प्रतिसाद बघून नितेश राणे आणि निलेश राणे यांना चांगलं झोंबलं. या सभेवरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका करताना उद्धव ठाकरेंचा DNA चेक करा अशी भाषा वापरली होती. आता याच टीकेला उद्धव ठाकरेंचे उपनेते शरद कोळी यांनी नितेश राणेंना जशा तसं उत्तर दिलंय. नित्या आणि निल्या यांची तोंड बघितली तर ती नारायण राणेसारखी दिसत नाही, त्यांची तोंड ही मातोश्रीवर काम करणाऱ्या थापासारखी दिसतात. खरं तर यांचाच DNA तपासला पाहिजे अशी जोरदार टीका शरद कोळी यांनी केली. नित्याला ना दाढी ना मिशी, हा गडी नसून फडातला नाचा दिसतोय असा हल्लाबोल शरद कोळी यांनी राणे परिवारावर केला. खरं तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर 12 वाजलेल्या होत्या. त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती. याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडी आल्या. या नितेश राणेनं आणि निल्या राणेनी यांनी उद्धव साहेबांवर खालच्या पातळीत टीका केली. मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे, अरे तुम्ही उद्धव साहेबांची DNA टेस्ट करायला निघाला, आदित्य साहेबांची करायला निघाला. अरे नित्या आणि निल्या, तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे? तुमची तुझा बाप नारायण राणेसारखी तर आहे का? अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणं मारताय. अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जलमलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या, तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता हो रे? तुमची औकात काय रे? नीच माणसानं लाज आणि आबरू कुठं घाण ठेवली? तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि माज आली ना, हे निल्या आणि नित्या हे बेवड्या अवलादीनो. आ मस्तीवान बोकडानं कुठं यायचं सांग रे? नित्या आणि निल्या आम्ही तिथं येतो ना, तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो, नसेल तर आम्ही सांगेल तिथं येऊ दे. नाही जर तुझं थोबाड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही, लक्षात ठेव. अरे निल्या राण्या, पहिलं ना तुझं बघ येड्या येड्या अकलीच्या कांद्या, काय रे तुला कळतंय? तू त्या भास्कर जाधवाच्या नादा लागतो रे. अरे भास्कर जाधव एकदा टेजवर चढल्यावर ना तुझा धुरळा करून टाकते. तर आणि तू नित्या आणि निल्या राण्या, मुळात तुमचं काय झालं माहिती का? खुडूक कोंबडीसारखं झालं रे. खुडूक कोंबडीवने साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही नुसतं कुई कुई करायला, दम नाही राहिला दम. अरे नित्या आणि निल्या, अरे तुम्ही नाच्या रे नाच्या, तमाशातल्या नाच्याय. हां आणि वर तोवाड करून बोलतोय, ह्याची DNA करा. अरे तुझी कर ना DNA टेस्ट. तू कुणाची औलाद आहे? तू कुणाची पैदाश आहे? हे नित्या आणि निल्या पहिले ती तुम्ही सांगा, तुम्ही नेमकं नारायण राणेची जर पैदाश आहे का? तुम्ही नारायण राणेची औलाद आहे का? ही पहिलं महाराष्ट्राला सांगा. अरे तुम्ही नेपाळमध्ये पैदा झालेली औलाद आणि इथं महाराष्ट्राचं राजकारण नाचवायला लागलाय. मुळामध्ये या नित्या आणि निल्या राण्याला चेमटलंय चेमटलंय, जसं बैलाला चेमटते ती ना, तसं नित्या राण्या आणि निल्या राण्या तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटलंय. आणि तुम्ही म्हणता ना कोकण, अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे? नित्या राण्या तुमच्या बापाच्या नावावर आहे काय? अरे तुमची जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो, मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू? कुठं गेला होता पळून? तू बिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत आणि साहेब गेल्यावर तोंडावर 12 वाजले त्या कशा तसं एवढं एवढं सुरकुतल्याला थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतो रे तो. ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी औकात नाही नित्या राण्या आणि निल्या राण्या. अरे तुम्ही दोघं कुणाची औलाद आहे सांगा? तुम्ही दोघं नेपाळी आहात? तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता वय रे? तुम्ही उद्धव साहेबांवर टीका करता, तुझी लायकी आहे का रे शेंबड्या, हे दारुड्या, हे गांजड्या गांजड्यानो. हां
पायात पाय तुझा अडकाय लागला आणि तुम्ही सांगा लागलाय शहाणपण शिकवताय उगा जाऊ दे म्हणून गा बसलो तर खालच्या पातळीवर जाम. तुम्ही या पुढे जर असं बोलता ह्याच्यापेक्षा खालच्या पद तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही, तुमच्या देखील बायकाचं काढल्याशिवाय आम्ही आता गा बसणार नाही. अहो त्याला माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे. तू निसता आता इथून पुढे उद्धव साहेबाला आरे रावायची भाषा करच. तुला नाही जर बारा बैलाचा चावऱ्या नांगर लावला नांगरा सगट तर नित्या आणि निल्या लक्षात ठेव, तुम्ही ब्या करून हातभर जीभ बाहेर काढली पाहिजे अशा पद्धतीत तुम्हाला आता उत्तर आहे. तुमचं आता लय झालंय, तुमचं अत्याचाराचं आणि हे बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आहे, आता सांडल्याशिवाय राहणार नाही. मुळात नितेश राणेच नेमका त्या नेमगांडूतल्या औलाद आहे, त्याच्यामध्येच मुळात गडीपणा नाही. अरे त्यालाच भाजपनं चावी दिल्यावर तू फडफड करतोय, त्याच्यात काय आहे का मर्दपणा सांगा ना. अरे बिगर मिशा बिगर दाढीच्या, अजून तुला बिगर दाढी आणि मिशा आले ना, तुला गडी कसं म्हणावं रे, गडी कसं म्हणावं तुला. गड्यासारखे तुझ्या तोंडून भाषा शोभत नाही, ती फक्त शिवसैनिकांनीच करू जाणं, दुसऱ्याच्या जोर शायनिंग मारू नको. तुझ्या तू कसं झालं माहिती का नित्या, आता तू भाजपच्या जीव भाजपची चावी झालाय. तू भाजपवाल्यांनी जेव्हा तुला चावी द्यावं तेव्हा तुझं तडफड करतात, मग घरी जाऊन तू ट्रायल करणार नेमका गडे का मर्द आहे बघायला, अशी तुझी परिस्थिती आहे. काय हो आम्हीच खालच्या थराला जातो, नितेश राणे काय वरच्या थराला आहे का. नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही, नितेश राणे शेण खातोय, शेण म्हशीचं गायचं शेण खातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही. सगळा महाराष्ट्र वैतागला ह्या राणे कुटुंबाला, अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना तर चिक्कल तोडवलं नि ह्या नित्याला आणि नित्याला निराला हंडल्याशिवाय सोडणार नाही. तुला कुठंतरी थांबलं पाहिजे राजकारणाची भाषा असं वाटत. आम्हीच थांबायचं त्यांना काय टोचताय, त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही, त्यांना कुठं थांबवता येत नाही का. आम्ही काय थांबायचं, आम्ही अजिबात थांबणार नाही. आता त्यांनी एक पाऊल पुढं उचललं आम्ही चार पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हे म्हणताय ना गाबड, ए नित्या ए गाबडी आणि निल्या आणि नित्या तुम्ही काय म्हणता रे उद्धव साहेबाला शिपाई करण्याला की ना. अरे चक्रम ए लाजाबरू सोडलेल्या ब्याकलीच्या कांद्या निल्या नित्या, अरे तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उचलायला पण कोण ठेवत नाही, हे तुमची लायकी आहे. उग मेलेलं मड्यासारखं तुमचं काम झालंय भाजपच्या जीवावर उगा आहे तेवढं तर बघा. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.